एम पी एस सी परीक्षेमध्ये सुद्धा मॅथ अँड रिझनिंगचे प्रश्न रिपीट होतात किंवा त्याच्याच आशयाचे प्रश्न रिपीट होतात. तर या ठिकाणी आपण एक प्रश्न पाहणार आहोत जो प्रश्न जशाला तसा विचारलेला आहे, म्हणजे तुम्हाला खात्री पटेल की एम पी एस सी परीक्षेमध्ये सुद्धा क्वेश्चन रिपीट होतात. चला तर पाहूया मग असाच एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो रिपीट झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहणार आहोत की खरंच एम पी सीला प्रश्न रिपीट होतात का किंवा जशाला तसे प्रश्न येतात का. तर अगदी एक ताजा नमुना तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. या ठिकाणी दोन पेपर आपण पाहत आहात. एक पेपर आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपत्रित पूर्व परीक्षा 2019 आणि हा पेपर आहे 24 मार्च 2019 रोजी झालेला. तर याचबरोबर जो दुसरा पेपर माझ्यासोबत आहे तो पेपर आहे महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा 2019 आणि हा पेपर आहे 26 मे 2019. दोन्हीही परीक्षा 2019 मध्ये झालेल्या आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा 24 मार्चला झाली होती आणि वन सेवा परीक्षा 26 मेला झाली होती. तर या परीक्षेमध्ये सेम टू सेम असा एक प्रश्न आलेला आहे आणि एक प्रश्न सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. तुम्हाला माहिती आहे एमपीसी मध्ये एक प्रश्न सुद्धा सेम टू सेम येणं आणि तुम्ही सेकंदामध्ये उत्तर लिहिणं म्हणजे लाखो मुलांच्या पुढे जाणं. तर पाहूयात नेमकं कोणता प्रश्न सेम टू सेम आलेला आहे. तर सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची. तर या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर जर पाहिला आपण तर संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये जो प्रश्न आलेला आहे हा प्रश्न तुम्हाला मी वाचून दाखवतो. तर या ठिकाणी ए सेटचा हा प्रश्न आहे आणि ए सेटमध्ये 98 नंबरचा प्रश्न आहे. एक कामगार त्याच्या घरापासून दवाखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला. घरापासून कारखान्यात पोहोचण्यासाठी ताशी 5 किलोमीटर गतीने चालला तर तो 3 मिनिट उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किलोमीटर गतीने चालला तर 7 मिनिट लवकर पोहोचतो. तर त्याचे घर आणि कारखाना यामधील अंतर निवडणारा जे काही पर्याय आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. म्हणजे या ठिकाणी घर ते कारखाना अंतर. आता हाच प्रश्न आपण पाहूयात दुसऱ्या पेपरमध्ये. हा आहे संयुक्त पूर्व परीक्षेमधील प्रश्न. आता आपण पाहूयात वन सेवा पूर्व परीक्षेमधील प्रश्न. सेम प्रश्न जशाला तसा. तर या ठिकाणी पहा हा प्रश्न तुम्हाला वाचायला मिळतोय. प्रश्न क्रमांक 94. एक कामगार जर त्याच्या घरातून कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी 5 किलोमीटर ताशी चालला तर तो 3 मिनिट उशिरा पोहोचतो. त्याने जर स्वतःची गती 6 किलोमीटर इतकी केली तर 7 मिनिट लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कामाचे ठिकाण यातील किलोमीटर मधला पर्याय निवडा. पहा या ठिकाणी सेम प्रश्न आहे. 5 किलोमीटर, 3 मिनिट उशिरा, 6 किलोमीटर, 7 मिनिट लवकर. अगदी दोन्ही प्रश्न सेम टू सेम तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी. तर पहा या ठिकाणी दोन्हीही प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले दिसत आहेत तुम्हाला. 94 नंबर आणि या ठिकाणी 98 नंबर. तर हा प्रश्न कसा सोडवायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु हे सांगण्याचं कारण हे आहे की यापूर्वीचे एमपीसीचे पेपर नक्की पहा, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना अंतर जे आहे ते एक्स किलोमीटर मानायचे आहे तुम्ही. अंतर एक्स किलोमीटर आणि x/5 म्हणजे जो वेग कमी आहे तो सुरुवातीला लिहायचा आहे. x/5 - x/6 आणि या ठिकाणी 10/60 घ्यायचं आहे आपल्याला. तर हे 10/60 काय आहे तर सुरुवातीपासून मी तुम्हाला हा प्रश्न सोडवून दाखवतो. तर या ठिकाणी पहा हा प्रश्न कसा सोडवायचा. दोन घरातील ठिकाणातील जे काही अंतर आहे ते अंतर आपण एक्स मानलं. त्यानंतर जो कमी वेग आहे तो 5 किलोमीटर आहे, जास्त वेग आहे तो 6 किलोमीटर. तर 1/5 सुरुवातीला घ्या वजा 1/6 हे लिहिल्यानंतर 3 मिनिट उशिरा आणि 7 मिनिट लवकर म्हणजे 10 मिनिटाचा फरक पडलाय. आणि 10 मिनिटाला तासामध्ये रुपांतर करायचं असेल तर 60 ने भागावं लागतं. म्हणून या ठिकाणी 60 लिहिलेलं आहे. म्हणजे 60 का घेतलं तर 10 मिनिटाचा फरक आहे आणि तासामध्ये रुपांतर करण्यासाठी 60 ने भागलं. तर हे 0 0 कटेल. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार केला तर एक्स आणि 6 गुणाकार होईल म्हणजे 6x - 5 आणि एक्सचा गुणाकार 5x छेदामध्ये येईल 30 = 1/6. यानंतर पुढची जर स्टेप केली तर 6x - 5x गेले 1x छेदामध्ये 30 = 1/6.
त्यानंतर हे 30 इथं भागाकारामध्ये या बाजूला आल्यानंतर गुणाकार होईल, म्हणजे एक्स बरोबर 30/6 येईल, 6 × 6 = 35, आणि म्हणून एक्स बरोबर 5 किलोमीटर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 5 किलोमीटर. परंतु सेम टू सेम प्रश्न पडतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे की यापूर्वीचे पेपर पहा, आणि त्यातल्या त्यात पूर्वपरीक्षेचे म्हणजे वनसेवा पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, PSI/STA पूर्वपरीक्षा असेल, पूर्वपरीक्षेचे पेपर, त्याचबरोबर मुख्य परीक्षेचे सुद्धा पेपर, गणित आणि रिझनिंगचे सर्व प्रश्न पाहून घ्या. यदा कदाचित एक दोन जरी प्रश्न सेम टू सेम आले तर तुम्ही सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकतात, आणि सर्व प्रश्न पाहिल्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.